सुभे प्रभानवल्ली हे विशाळगडच्या घेऱ्यातील एक ऐतिहासिक गाव आहे. विशाळगड तुम्हाला माहिती आहे की विशाळगडचा साधारण 8व्या शतकापासूनचा असा विशाळगडला इतिहास आहे आणि 14व्या शतकात साधारण बहामनींच्या ताब्यात विशाळगड असताना बहामनी ठाणं या प्रभानवल्लीमध्ये होतं. आजही तुम्हाला प्रभानवल्लीमध्ये जो पोर्ट दिसतो तो त्या अमल ठाणे अंमलदाराचा आजही तुम्हाला कोर्ट पाहता येईल इथं. या कोर्टाचा संपूर्ण परिसर तिथे असणारी 3 कोठारं आणि त्या ठिकाणी 2 अरबी भाषेतील शिलालेख आहेत हा अतिशय महत्त्वपूर्ण असा भाग आहे. त्यानंतर कोरनंकोचं धरण आहे, तिथून विशाळगडचं एक वेगळ्यामध्ये न दृश्य आपल्याला विशाळगडचा जो दरीवरचा पूल आहे तो आपल्याला पाहता येतो. एकंदरीतच हा प्रभानवल्लीचा संपूर्ण भाग बघायला गेला तर विशाळगडच्या चारही बाजून अगदी देवडेगाव असेल, गजापूर असेल, कुठेही तुम्ही दोन्ही बाजूनं कोकणातून विशाळगडला आला, माचाळची बाजू असेल, तर एकंदरीत या विशाळगडच्या भोवतीची सगळी ठाणी ही प्रबळ आहे. आजही त्या भागात तुम्हाला गेलं तर सह्याद्रीतील अतिशय दाट जंगलाचा तो भाग आहे. शुकलग तर होताच होता. औरंगजेबला जे त्या काळी विशाळगडनं झुंजवलेलं आहे, जवळजवळ 6.5-7 महिने औरंगजेब या भागात विशाळगडनं झुंजवलं, जसं मराठ्यांनी झुंजवलं तसं इथल्या जसं विशाळगडनं झुंजवलं, जसं इथल्या तटबुर्जन झुंजवलं तसं इथल्या जंगलानंसुद्धा औरंगजेबला नाखी नोकरून आणून सोडलेलं आहे. तर असा हा ऐतिहासिक परिसर विशाळगडावर आपल्याला बाजीप्रभू देशपांडे, पोलाजीप्रभू देशपांडे, मारुतीचं मंदिर, 2-3 महादेवाची मंदिरं, चंद्रकोर विहीर, पंतप्रतिनिधींचा वाडा असेल, बुंडा दरवाजा असेल, असे अनेक अवशेष, काळ दरवाजे असेल आजही आपल्याला पाहता येतात. पावनखिंडीचा परिसर आहे, त्या ठिकाणी शिवाजीचा रस्ता नावाचा घोडखिंडीचा मार्ग आहे, शिवाजीची विहीर आहे. तर असा हा ऐतिहासिक स्थळांनी लगडलेला विशाळगडचा परिसर आणि या परिसरातली गावं ही संपूर्ण जोपर्यंत आपण पाहत नाही तोपर्यंत आपला विशाळगडाचा अभ्यास पूर्ण होत नाही.